नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021, आज कापसाला महाराष्ट्राच्या विविध भागात काय भाव मिळत आहेत ते बघूया। सर्वप्रथम बघूया धर्माबाद नांदेड 8,400 रुपये भाव मिळत आहे, त्यानंतर मुर्शी अमरावती 8,200 रुपये भाव मिळत आहे, शिरूर बीड 8,300 रुपये भाव मिळत आहे, धुळे 8,100 ते 8,400 रुपये भाव मिळत आहे, नायगाव नांदेड 8,200 रुपये भाव मिळत आहे, सेलू वर्धा 8,200 रुपये भाव मिळत आहे, दिग्रस यवतमाळ 8,100 रुपये भाव मिळत आहे, नेवासा अहमदनगर 8,100 ते 8,300 रुपये भाव मिळत आहे, गंगाखेड परभणी 8,500 रुपये भाव मिळत आहे, चंद्रपूर 8,200 रुपये भाव मिळत आहे, शेवगाव अहमदनगर 8,300 रुपये भाव मिळत आहे, जालना 8,200 ते 8,500 रुपये भाव मिळत आहे, पैठण औरंगाबाद 8,200 रुपये भाव मिळत आहे, किनवट नांदेड 8,100 रुपये भाव मिळत आहे, पुलगाव 8,500 रुपये भाव मिळत आहे, खामगाव बुलढाणा 8,200 रुपये भाव मिळत आहे, हिंगणघाट 8,500 रुपये भाव मिळत आहे, घाटंजी 8,300 रुपये भाव मिळत आहे। या सर्व भावावरून एक गोष्ट लक्षात येते की यावर्षी कापूस तेजीत आहे, पण दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ज्या प्रमाणात कापसाचे भाव वाढत आहेत त्याच प्रमाणात शेतकऱ्याचा खर्चसुद्धा वाढत आहे। यावर्षी फवारणीमध्ये खूप पैसे गेले आहेत, तसेच सततच्या पावसामुळे सर्वत्र कापूस उत्पादनात घट बघायला मिळत आहे, आणि आता वेचणीसाठी सरासरी कमीत कमी 7 रुपये किलो ते कुठे कुठे 15 रुपये किलो वेचणीसाठी द्यावी लागत आहे, म्हणजेच कमीत कमी 1,000 ते 1,200 रुपये वेचणीसाठी खर्च येत आहे। तुम्हीही तुमच्या भागात काय भाव मिळत आहेत आणि वेचणीसाठी किती खर्च आहे हे कमेंट करून नक्की सांगा। कमेंट करताना आपले नाव, गाव, जिल्हा आणि भाव अशी कमेंट करा। धन्यवाद।